हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण अभ्यासूया GI टॅग, अर्थातच जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅग. म्हणजेच ज्या काही महत्त्वाचे असे आपल्या देशातील राज्य आहेत किंवा काही प्रदेश आहेत, त्यांचे वैशिष्ट्य त्यांच्या काही महत्त्वाच्या वस्तूवरून आपल्याला बघायला मिळतं. जसं की परवाच झालेला कडकनाथ यांच्यानुसार वाद असू देत, किंवा मग रसगुल्ला जो पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाद होता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आसामचा एक असा तांदूळ आहे जो न शिजवताही खाता येतो, त्यालासुद्धा GI टॅग मिळालेला आहे 2 दिवसापूर्वीच. ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. म्हणजे बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत, इथल्या वैशिष्ट्य आहेत ज्यामुळं तेथील जिओग्राफी किंवा तो जो भाग आहे, प्रदेश आहे, त्याची एक वेगळी अशी आयडेंटिटी, वेगळी अशी ओळख तिथं बनत असते. आणि त्याच ओळखीवरून हे सगळे प्रदेश तिथं आपण बघू शकतो की ओळखले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे जागतिक स्तरावर सुद्धा याची नोंद होते. ही सुद्धा एक विशेष बाब आहे. ही सुद्धा बाब लक्षात घेण्याजोगी आहे. मग अशाच आपण GI टॅग्सबद्दल बघूया की GI टॅग कोण देतं. आणि महत्त्वाचे असे 3, जसं की आसामचा हा तांदूळ आहे बोकासोल, ज्याला सॉफ्ट राईस किंवा मड राईस असं पण म्हटलं जातं. त्यानंतर रसगुल्ला आणि कडकनाथ, याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया, जे आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं असेल. बघा, तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे आणि तिकडे सुद्धा माझ्यातर्फे बरेचसे असे कोर्सेस आहेत जे येणाऱ्या एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. मराठीतच आहेत आणि विशेष करून किंवा खास करून ती सगळे जे कोर्सेस आहेत ते स्टेट बोर्डवरती उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 1 ते 60 भागांपर्यंत मी बायोलॉजी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नुकतंच आत्ता 2 दिवसापासून मी तिकडे हिस्ट्री पण सुरू केलेलं आहे. तर ते तुम्ही अँशियंटपासून आपण जेवढी शक्य होईल तेवढी हिस्ट्री तिकडं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जे आपल्या 2019ची राज्यसेवा आणि कंबाईन वगैरे ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून आपण तिकडं क्वेश्चनसुद्धा अभ्यास. चला तर मग तुम्ही मला सोनाली कदम या नावाने अनअकॅडमीवरती फॉलो करू शकता. आणि अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही मला सोनाली कदम नावाने सर्च करा. म्हणजे माझ्यातर्फे जे काही कोर्सेस आहेत ते तिकडे तुम्ही बघू शकता किंवा त्यांचा अभ्यास करू शकता. तुम्ही हे कोर्सेस तुमच्या फ्रेंड्सला रेकमेंडसुद्धा करू शकता आणि रेटसुद्धा करू शकता की कशाप्रकारे हे कोर्सेस मी बनवलेले आहेत हेही तुम्ही मला सांगू शकता. चला तर मग आता बघूया आपण GI टॅग म्हणजे काय, कशाप्रकारे तिथं पश्चिम बंगाल आणि ओडिसा, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश आणि ह्या बाकीच्या ज्या राज्यांमध्ये वाद चालू आहे ते आपण इथं बघूया. तर बघा, GI टॅग, आता GI टॅग म्हणजे एखाद्या प्रदेशाची, राज्याची किंवा देशाची संस्कृती आणि अस्मिता, तेथील रूढी परंपरा तसेच चालीरीती, खाद्य संस्कृती या माध्यमातून तयार होते. आणि कालानुरूप त्यात वेगवेगळे बदल होत असतात. पण हे जे बदल असतात, हे बदल कुठंतरी पारंपरिक रीतीच्या परंपरेच्या जपवणुकीतून होत आहेत की नाही हे सुद्धा आपण इथं बघू शकतो. आणि हे सगळं या GI टॅगच्या प्रक्रियेमुळं करणं सोपं होईल असं आपण इकडे ओळखू शकतो. म्हणजेच बघा, आपल्या राज्यामध्ये पण अशा खूप काही, जसं की सोलापूरची चादर आहे, किंवा आपण बघू शकतो की स्ट्रॉबेरी आहे महाबळेश्वरची, त्यानंतर हापूस आहे, आत्ता नुकताच देवगडला, म्हणजे देवगड जो हापूस आहे किंवा पायरी आहे त्याला तिथं GI टॅग मिळालेला आहे. म्हणजे अशा विशेष अशा आपण बघू शकतो की त्या त्या भागातील किंवा त्या त्या प्रदेशातील एक खाद्य संस्कृती असू द्यात, किंवा मग फळं असू द्यात, किंवा अजून काही असू द्यात, हस्तकला असू द्यात, यावरून ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. आणि तिथं त्या त्या प्रदेशाचं आगळं वेगळं स्थान तिथं निर्माण होत असतं या GI टॅगमुळं किंवा जिओग्राफिकल इंडिकेशन्समुळं. मग आता ही गोष्ट का महत्त्वाची आहे, तर बघा, GI म्हटलं की जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन नंबर, आता आयडेंटिफिकेशन नंबर नाही, सॉरी, आयडेंटिफिकेशन. आणि यावरूनच पश्चिम बंगाल आणि ओडिसा यांच्यामध्ये वाद सुरू होता, तो म्हणजे रसगुल्ला ह्यासाठी. मग आता रसगुल्ला हे सगळ्यांनाच माहीत आहे, स्वीट आहे, व्हाईट व्हाईट असं खूप असा सुंदर आणि खूप असा टेस्टी असा पदार्थ आहे हा स्वीट, ज्याला डेझर्ट असं सुद्धा म्हटलं जाईल. म्हणजेच लग्नांमध्ये किंवा देवाला प्रसाद किंवा नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथं रसगुल्ल्याचा वापर केला जातो. मग ह्या दोन राज्यांमध्ये, म्हणजेच पश्चिम बंगाल आणि ओडिसा, ह्या दोन राज्यांमध्ये ह्यांचा वाद सुरू होता. तर मग रसगुल्ल्यासाठी आपण बघू शकतो की कशाप्रकारे त्यांनी वाद केलेला आहे. जसा कडकनाथसाठी दोघांचा वाद होता राज्याचा, आणि शेवटी मध्य प्रदेशला तो मिळालेला आहे. मग बंगालनं कधी हा
रसगुल्ला हे झालेलं आहे तेही सांगितलेलं आहे, आणि ओडिसासुद्धा मागे नव्हता, ओडिसानंसुद्धा सांगितलेलं आहे की जगन्नाथ यात्रेत ते नैवेद्य म्हणून त्याला वापरतात किंवा त्याचा वापर केला जातो. तर यावरून असल्याचा त्यांनी हक्क दाखला दिलेला आहे तिथं, आणि ते आपापल्या राज्यांनी म्हणजेच बंगालने कशाप्रकारे हा हक्क सांगितला आणि ओडिसाने कसा हक्क सांगितला हे सुद्धा इथं आपण बघू शकतो. मग बघा, बंगालनेही रसगुल्ल्याचा शोध नवीन चंद्र दास यांनी 1868 साली लावल्याचा दावा तिथं केलेला आहे, आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर आता हा जो GI टॅग आहे, जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन जो टॅग आहे, हा पश्चिम बंगालच्या नावावर झाला आहे हे सुद्धा आपण इथं लक्षात ठेवूया. तर बघा, हा असा रसगुल्ला आहे, दाखवायची काही गरज नाही आहे, बघू शकतो आपण, माहीत आहे. तर अतिशय स्वीट असा पदार्थ आहे हा. तर ह्याचा टॅग जो आहे हा पश्चिम बंगालच्या नावे झालेला आहे, जो दोन प्रदेशामधील किंवा राज्यांमधील वाद होता, पश्चिम बंगाल आणि ओडिसा, तो आता निवळला आहे. तो कोणाचा झालेला आहे GI टॅग? तर पश्चिम बंगालचा झालेला आहे. मग आपण बघूया की बघा GI टॅग कोण देतं, कसं देतं. मग साधारणतः 1883 साली जो एक पॅरिस करार झाला होता, ह्या पॅरिस करारानुसार औद्योगिक तंत्रज्ञानांचे बौद्धिक हक्क, ज्याला आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीज असं म्हणतो, ह्या बौद्धिक हक्क संरक्षित व्हावेत ह्यासाठी कायद्याचा तिथं मसुदा तयार झाला होता. पण हा जो सदर कायदा आहे अस्तित्वात यायला 1999 साल तिथं उजळलेला, म्हणजे जवळपास 100 वर्षापेक्षाही जास्त कालावधी तिथं ह्या कायद्याचा मसुदा, त्यानंतर कायदा अस्तित्वात यायला तिथं लागलाय. मग 1999 साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, दॅट इज WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन आणि प्रोटेक्शन कायदा केला, आणि 15 सप्टेंबर 2003 पासून तो अंमलात आणायला सुरुवात केली होती. आणि आता याच कायद्यानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सदस्य राष्ट्रांना, त्यांच्या राज्यांना, त्यांच्या शेतीच्या उत्पादनापासून, बघा आता शेतीचं उत्पादन, मग तुमची स्ट्रॉबेरी असू देत किंवा मग आता आपण तांदूळ बघत आहोत त्या तांदळाचं उदाहरण असू देत, जवळपास सगळेच म्हणजे शेती उत्पादन पासून आता खाद्यपदार्थांपर्यंत, म्हणजे आता आपण उदाहरण घेऊया ते म्हणजे रसगुल्ल्याचं, तर ह्या खाद्यपदार्थांपर्यंत, तसेच कलाकुसरीच्या, बघा जसं की आता जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर तेथील जे शाली आहेत, किंवा महाराष्ट्रातील सोलापुरी चादरांचा विचार केला तर तेथील कलाकुसरींच्या वस्तू, असं तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात प्राणी, जसं की आता कडकनाथ किंवा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी, हा GI टॅग उपलब्ध होऊ लागला, आणि यामुळेच या वस्तू अथवा पदार्थांचं उगम स्थान, म्हणजे कोणत्या प्रदेशात ह्या बघायला मिळतात किंवा आढळतात, किंवा त्यांची ब्रीड तिथं आहे का, जात प्राणी असतील तर ती आहेत का, ब्रीड आहे का किंवा जात आहे का, आणि त्यांचा इतिहास, त्यांची भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती इथं खात्रीशीर मिळू लागली ह्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या ह्या कायद्यानुसार. मग आता आपण पुढे बघूया. बघा, एखाद्या विशिष्ट राज्याला अथवा प्रदेशाला त्या वस्तूची बौद्धिक मालकी मिळण्यास मदत होऊ लागली, आणि चेन्नई स्थित, आता आपल्या देशामध्ये कुठं केंद्र आहे बघा, तर चेन्नई स्थित केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत ही GI टॅगिंगची प्रणाली कार्यरत आहे आपल्या देशामध्ये, आणि हा टॅग फक्त 10 वर्षांकरिताच दिला जातो, मग तो पुन्हा नूतनीकरण, म्हणजे त्याचं काय म्हणू शकतो आपण, नवीकरण होतं, आणि पुन्हा तो ज्या राज्यांनी परत त्यावर हे केली, त्यांचा इतिहास, त्यांची सगळी पार्श्वभूमी बघून तो पुन्हा तिथं दिला जातो. मग भारतात पहिला जो GI टॅग झाला तो 2004-05 साली बंगालचा जो दार्जिलिंगचा चहा आहे, हा बंगालला दार्जिलिंग चहाच्या रूपाने तिथे मिळालेला आहे. आणि त्यानंतर रसगुल्ल्यापूर्वी आजपर्यंत सोलापूर चादरीपासून, जे आपण साऊथच्या साड्या आहेत, चंदेरी साड्या, त्यानंतर सिल्कच्या साड्या आहेत, या सिल्क साड्यापर्यंत, आणि पुण्यामधील पुणेरी जी पगडी आहे, तसंच मध्य प्रदेशचा कडकनाथ कोंबड्यांपर्यंत 320 गोष्टींना GI टॅगचं इथं संरक्षण मिळालेलं आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. 320 किती असतील ह्या सगळ्या वस्तू, प्राणी, त्यानंतर फळं फुलं, हे सगळं बघून मिळून 320 गोष्टींना इथं GI टॅगचं संरक्षण मिळालेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा आपण. आणि हे कोण देतं बघा, चेन्नई स्थित केंद्र सरकारची जी GI टॅगिंगची प्रणाली तिथं कार्यरत आहे ती देत असते, आणि ती 10 वर्षासाठी देते फक्त, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कर्नाटक 38 GI टॅगसह पहिल्या नंबरवर आहे, तर 32 GI टॅगसह आपलं राज्य अर्थातच महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे.
किंवा क्रमांकावर आहे. पण आता बघा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा फळांना हे आहे, जसं खाद्यपदार्थांना वगैरे अजून इथं काही असं विशेष मिळालेलं नाही, जसं रसगुल्ल्याला वगैरे जसं दिलेलं आहे, तसे खूप सारे पदार्थ आहेत तिकडं आपल्याकडे. पण आता बघूया की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काही तिथं होतं का. पण आता बघितलं म्हणजेच बघा की GI टॅगच्या चर्चेमुळे एखादी गोष्ट समोर येते आणि ज्या काही गोष्टी असतात तिकडं त्या आपल्या सांस्कृतिक आणि परंपरेपुढेही जतन करून ठेवायच्या असतील तर GI टॅगिंग तिथे आवश्यक आहे असं प्रत्येकालाच वाटतं. तर हे आपण दोन राज्यांच्या ह्याच्यावरून आपण बघू शकतो. म्हणजे जसं रसगुल्ल्यामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिसा आणि त्यानंतर कडकनाथ हे मध्य प्रदेश आणि ते जे राज्य निघालेलं आहे वेगळं त्यांच्यापासून, तर ह्यामधून इथं आपल्याला लक्षात येतं की कशाप्रकारे ते तिथं भांडत असतात किंवा वाद करत असतात. आता बघूया, आताच परवाच कडकनाथला इथं मध्य प्रदेशतर्फे किंवा मध्य प्रदेशला कडकनाथचा GI टॅग मिळालेला आहे. एक अशी प्रोटीन रिच ब्लॅक ब्लड, ज्याला म्हणतो आपण काळ्या रंगाची किंवा काळ्या रक्ताची, इथं एक जात आहे कोंबड्यांची, तिचं जे प्रोटीन रिच मटण आहे किंवा मीठ आहे, मटण नाही म्हणता येणार, चिकन म्हणावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांची जी अंडी पण आहे ते खूप मोठ्या अशा रेटने आणि व्हरायटीजने तिकडे विकत असतात. तर असा कडकनाथचा GI टॅग इथं मध्य प्रदेशला मिळालेला आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. बघा, आणि हा कोणी दिलेला, परत चेन्नई बेस्ड GI रजिस्ट्रीनेच दिलेला, हेही लक्षात ठेवू आपण. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण विकास ट्रस्ट झबुआ ह्या जिल्ह्यातील ह्या आहे, आणि ही ब्रीड कुठं कुठं नेटिव्ह आहे किंवा कुठं कुठलं तिथलं ओरिजिन आहे, तर बघा झबुआ अलिराजपूर आणि काही जो भाग आहे तो धर डिस्ट्रिक्टचा मध्य प्रदेशचा आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. म्हणजे जो इथं वाद झाला होता मध्य प्रदेशचा आणि एका राज्याचा, तर तो इथं निवडलेला आहे. आणि GI टॅग इथं आता कोणाच्या नावे झालेला आहे, तर मध्य प्रदेशच्या नावे झालेला आहे. तर बघा, हे कडकनाथच्या ज्या फिमेल म्हणजेच कोंबड्या आहेत हे लक्षात ठेवू शकतो आपण. आणि ह्यांचा जो पूर्णपणे प्रोटीन रिच व्हॅल्यू असल्यामुळं खूप अशी व्हॅल्यू आहे ह्यांची बाजारामध्ये सुद्धा. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे बघा, ज्याच्यासाठी आज आपण इथं महत्त्वाची अशी हे लेक्चर कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, ती म्हणजे अशी एक आसाममध्ये अन्न शिजवता खाऊ शकता अशी एक तांदळाची जात आहे जिला बोकासोल म्हटलं जातं किंवा तिलाच सॉफ्ट राईस म्हटलं जातं किंवा मऊ भात किंवा मड राईससुद्धा म्हणतात. तर तिलासुद्धा GI टॅग मिळालेला आहे आसामच्या नावे. तर बघूया की कुठं ही तयार होते किंवा कुठं ही पिकवतात आणि कशाप्रकारे ही हेल्पफुल आहे. तर बघा, अशी एक महत्त्वाची मॅजिक बोकासोल नावाची एक व्हरायटी आहे तांदळाची जी तिथलची लोकल आहे आणि तिला इथं GI टॅग मिळालेला आहे. एक मुख्य अन्न आहे यांचं आसामच्या लोकांचं, ते बघू शकतो आपण. आणि ही स्पेशल व्हरायटी आहे आसामची, हेही लक्षात ठेवूया आपण. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे जो आसामचा जो लोअर भाग म्हणजे खालचा भाग आहे त्यामध्ये ही होते. आणि कोणत्या सीझनमध्ये घेतात, तर बघा झाली सीझनमध्ये घेतात ज्यामध्ये खूप असं गरम वातावरण, त्यानंतर मोस्ट स्ट्रेंडस पिरियड ऑफ पॅडी फार्मिंग म्हणजेच जो काही आपण इथं भात शेतीचा जो एक महत्त्वाचा सीझन असतो ज्यामध्ये जून आणि डिसेंबरच्या एंडिंगमध्ये ही सगळी शेती होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला इंडिजिनस म्हणजे तिथली लोकल जात आहे ही, हेही लक्षात ठेवा. तिचं नाव आहे बोकासोल किंवा मड राईस, तिला चिखल भात किंवा म्हटलं जातं, तर मग हिला सॉफ्ट भात किंवा मऊ भात असं सुद्धा म्हणतात. मग बघा, बोकासोलचं जे सायंटिफिक नाव आहे ते ओरिझा सटायवा आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की भागात म्हणजेच आसामच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये ही पिकवली जाते, तर नलबारी बारपेटा हे जिल्हे आहेत आसामचे, त्यानंतर गोलपारा कामरूप दारांग धुबरी, त्यानंतर चिरांग आणि बोंगाईगाव कोकराझर आणि बक्सा ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही घेतली जाते. आणि 17व्या सेंचुरीपासून ही इथं चालू आहे हेही लक्षात ठेवा. आणि अहोम चळवळ किंवा अहोमचा उठाव तुम्हाला माहीत असेल तेव्हा इथं बघू शकता की त्यांनी मुघल आर्मीशी कशी इथं फायटिंग केली होती, त्यावेळेस ह्या सगळ्या सैन्यांना किंवा हे जे सगळे सोल्जर्स होते त्यांना हा भात पुरवला गेलेला आहे. आणि त्यांनी ह्या भातावरच पूर्णपणे मुघल आर्मीशी फायटिंग केलेली आहे असं सुद्धा इतिहासामध्ये ह्याच्या बाबतीमध्ये वाचायला मिळतं किंवा ह्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर मग असा हा भात आहे आसामचा ज्याला GI टॅग मिळालेला आहे, ज्याला बोकासोल किंवा मऊ भात किंवा मड राईस असंसुद्धा म्हणतात. मग बघा, हा न शिजवतासुद्धा खाता येतो आणि तिथली लोकल जात आहे किंवा इंडिजिनस जात आहे जे आपण इथं बघू शकतो की कशाप्रकारे ही इथं व्हॅल्युएबल आहे जो आता त्यांना GI टॅग इथं मिळालेला आहे आसामला. तर मग हेही लक्षात ठेवा, 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे जो GI टॅग इथं मिळालेला आहे. सो फ्रेंड्स,
आज आपण इथं जाणून घेतलं जी आय टॅग बद्दल. बऱ्याचशा अशा 320 पेक्षाही जास्त जी आय टॅग आपल्या देशात आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. तर महाराष्ट्राचे लेटेस्ट टॅग आणि हेही लेटेस्ट टॅग तुम्ही लक्षात ठेवा कुठले कुठले आहेत. परीक्षेमध्ये सिंगल लाईनमध्ये येऊ शकतं किंवा जोड्या लावामध्ये येऊ शकतं, तर आपण तिथं आपल्याला उत्तर आलं पाहिजे. सो पुढच्या भागामध्ये भेटूया. थँक्स थँक्स फॉर वॉचिंग.